या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर बेगमपेठ सोलापूर. गेल्या अनेक वर्षापासून थंडावलेल्या ग्रंथालय चळवळीला ऊर्जित अवस्था देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांना शासनाने चुकीच्या माहितीचा आधार घेऊन कारवाई केली आहे. चुकीची माहिती देणाऱ्यावर कारवाई करून निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी ग्रंथालय चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी केली आहे. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रंथालय संघाच्या अनेक ग्रंथालय चळवळीतील सहकाऱ्यांनी संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्या वर झालेल्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची गरज असल्याचं आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याच धर्तीवर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कुमार पवार यांनी देखील जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ सक्षम आणि मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्याचे सुपुत्र संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांना काही विघ्न संतोषी मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी द्वेषभावनेतून कटकारस्थान करून चुकीची माहिती पुरवून त्यांच्यावर अन्याय केला असल्याचं मत व्यक्त केलं. यामुळे दत्तात्रय क्षीरसागर यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे झुंज देण्याचं आवाहन यावेळी करण्यात. यावेळी ज्योतिराम गायकवाड, प्रमोद बेरे, प्रकाश शिंदे, अनसर शेख, डॉक्टर संगीता कुमटेकर, दिलीप भोसले, वृषाली हजारे, पद्मिनी मस्के आदी मान्यवरांनी आपल्या भावना प्रकट करून अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.